नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव हेमा आहे। आज मी तुम्हाला माझ्याच बाजूला राहणारी अक्का म्हणजे सुभा अक्का, तिचं आणि माझी चांगलीच मैत्री होती, पण दिसायला तिच्यापेक्षा मी देखणी होती। नेहमीच आम्ही एकमेकींना अगदी दुपारी वेळच लागे एकमेकींना गप्पा मारण्यासाठी बसत असायचो। त्यावेळेस एकदा असाच विषय निघाला आणि त्यावेळेस त्यांनी मला गावातल्या सावकार म्हणजे महात्माविषयी कहाणी सांगितली। त्यावेळेस त्या महात्माची आणि त्यांची चांगलीच ओळख होती आणि रोज नेहमीच ते एकमेकांना फोनवर बोलत असायचे। त्यावेळेस ती म्हटली की तुला एक बोलू का? मी म्हटलं हां बोल ना। अगं तुला आता दिवसभर तू घरी असते आणि रिकामा वेळ जातो, त्यावेळेस तू एक काम कर आणि महात्मा म्हणजे जो सावकार आहे त्याच्याकडे जा कामाला। असं म्हणून त्यां मला सावकाराकडे लावलं आणि चक्क ती म्हटली तुला म्हणेल तेवढं मग हजेरी देईल, 500 रुपयाची मला गरज होती। त्यामुळे मग तिने मला त्या दिवशी सावकाराकडे लावलं आणि त्यांनी त्या महात्मानी दिवसभर मला एक वेगळाच कसा आनंद देऊन माझ्यासोबत काय केलं आणि माझी कशी शांत केली तीच कथा आज मी सांगते। तर चला मग कथेला सुरुवात करते। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मी हेमा आहे। दिवसभर अगदी मी कंटाळून जायचे कारण की घरी आता खूपच बोर होत असायचं आणि वेळ पण जाता जात नसायचा। माझ्या शेजारी सुभाबाई म्हणजे सुभा होती, मी तिला अक्काच म्हणायचे। तसं आमचं दोघांचं जणू काही खूपच नवीन आणि खूपच अशा आम्ही जवळच्या मैत्रिणी होतो। एकमेकींना नेहमी एकमेकींचं सांगत असायचं। तसं ती वागाय कशी होती हे सगळ्या गावाला माहीत होतं। आमच्या घरचे म्हणायचे की तिच्याबरोबर नको बोलत जाऊ आणि तिच्याबरोबर नको बसत जाऊ। गावाच्या बाया जरी तिला काही पण म्हणत असल्या तरी मात्र मी तिला चांगलंच म्हणायचे कारण की तिच्याशिवाय आता मला दिवसभर कोणी गप्पा मारण्यासाठी पण नसायचं। त्या दिवशी चांगलंच मला आठवत आहे, मी हातात माझी ताटली घेऊन त्याच्यात जेवण घेऊन मी अक्काच्या इथे बसले होते। ती दारातच बसली होती उमऱ्यामध्ये, आम्ही दोघं छपऱ्यामध्ये बसलो होतो कारण की घराच्या पुढे छप्पर होतं आणि गार सावली असायची, त्यामुळे एवढं काही ऊन जाणवायचं नाही। उन्हाच्या झळ्या मात्र लागतच होत्या। त्यावेळेस ती मला म्हटली एक तुला बोलू का ग हेमा? त्यावेळेस मी म्हटलं बोल ना की दिवसभर तुझा एकटीला दम निघतो आणि एकटीला वेळ जातो, तुझे ते तर बाहेर आहेत ना? त्यावेळेस मी म्हटलं मग काय? त्यावेळेस मी म्हटलं अहो मला 200 पैसे लागायचे, ते 500 रुपये असले तर तुमच्याकडे द्या आणि माझ्याकडे आल्यावर मी तुमचं उसणं परतफेड करीन। त्यावेळेस ती म्हटली हो ग, पण माझ्याकडे आत्ता नाही। तोपर्यंत तिला कोणाचा तरी फोन आला आणि खूपच हसून खेळून बोलू लागली। मला काही तिचं हे वागणं पटलंच नाही आणि मला राहिलं नाही। शेवटी मग मी विचारायचं ठरलं आणि मग मी तिला विचारलं की होय हो अक्का तुम्ही कोणाला एवढा उशीर बोलता एवढा हसून खेळून? त्यावेळेस ती मला म्हटली नाही ग कोणाशी नाही। त्यावेळेस मग मी म्हटलं सांगायचं नाही का मला? त्यावेळेस मग तिला सांगू लागली अशीच काही दिवसांपूर्वीची ओळख माझी आणि गावातल्या सावकार म्हणजे महात्म्याची ओळख आहे आणि महात्मा खूपच असा रांगडा आणि पैशावाला आहे, त्याने मला आजपर्यंत कसलीच कमी पडून दिली नाही। कधी कधी मी त्याच्याकडे जाते आणि त्याच्या घरी कोणी नसतं कामाला म्हणून गेले की दिवसभर तो नुसता मला शांतच करतो। मी ऐकूनच चकित झाले। त्यावेळेस तो म्हटला तुला जर पाहिजे असेल तर तू सांग, तुला देईल तो तुझी हजेरी। त्यावेळेस मी म्हटलं नको, पण तिने मला खूपच विनंती केली, पण तिचं पण म्हणणं बरोबर होतं। मला पण आता खूपच माझं मन झालं होतं। मग तिने फोनवर बोलले आणि तो पण लगेच तयार झाला। मग काय तो लगेच घरी आला गाडी घेऊन आणि मग मी आम्ही गाडीवर बसून गेलो होतो। आजूबाजूला एवढं कोणी पाहत नव्हतं कारण की दुपारचीच वेळ होती, त्यामुळे कोणी घराच्या बाहेर नव्हतं। तो मला घेऊन सरळ त्याच्या रानातल्या असलेल्या त्या घरी म्हणजे वाड्यावर घेऊन आला, दरवाजा बंद केला आणि आतमध्ये चांगलंच मला लाल करू लागला। खूप दिवसातून असं काही वेगळेपणा मला आज भेटला होता। हळूहळू मला वेगळाच आनंद भेटला। बाईगं हळूहळू म्हणत चांगलाच त्याने जोर धरला आणि त्या दिवशी दिवसभर मला चांगलंच घाम काढून एक वेगळाच मला आनंद दिला आणि माझी शांत केली। पण तिथून पुढे जेव्हा जेव्हा मी अक्काकडे जायचे अक्का माझं चांगलंच असं सगळं जुळवून द्यायची। तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।